बारीला इयत्ता सातवी. माझे नाव माझे शाळेचे नाव आहे जीपौचा प्राथमिक शाळा वैजापूर तालुका चोपडा जिल्हा जळगाव. मी आदिवासी भागातला मुलगा आहे. तर माझ्या प्रकल्पाचं नाव आहे प्रयोगातून सहज भूमिती. आपण सहज आकृती तयार करू शकतो व जसं की आपण लहाने पहिली दुसरीचे मुले करायचे तर समजून घ्या. आता हा त्रिकोण विशाल कोण त्रिकोण काढला तसंच आपण आयताचे पण क्षेत्रफळ बिना गुणाकारचे करू शकतो आणि चौरसाचे पण बिना गुणाकार करू शकतो व तसेच बिंदू बिंदू हा लांबी रुंदी उंची नसलेला ठिपका असे होतं. तसेच रेषाकडे पाहू आपता रेषा ही दोन्ही बाजूंनी अमर्याद असते याला काय मर्यादा नाही आणि रेषाला लांबी मोजता येत नाही. तसेच किरण किरण ही एका बाजूंनी अमर्याद असते तिलाही मोजता येत नाही. तसेच हे रेषाखंड रेषाखंड हे याला मर्यादा असतो याची लांबी मोजता येते. आणि आता आपण त्रिकोण त्रिकोणाकडे जाऊ समजून घ्या. आता काटकोण त्रिकोण ज्या त्रिकोणाला एक काटकोण असतो त्या त्रिकोणाला काटकोण त्रिकोण असे म्हणतात. तसेच विशालकोण ज्या त्रिकोणाला एक कोण विशालकोण असतो त्या त्रिकोण आणि दोन लघुकोण असते त्या त्रिकोणाला विशालकोण त्रिकोण असे म्हणतात. तसेही तीन कोणाला लघुकोण असते तसेच त्या कोणाला लघुकोण त्रिकोण असे म्हणतात. आणि आता आपण याचा उपाय काय जर आपण पहिली दुसरीच्या मुलांना समजावं गेलं त्यांना वेळ लागतो भाऊ जसं की समजायला आणि त्यांना पाळेसुद्धा न येतात. तर आपण असे आयत काढू शकतो आणि त्यांना समजावून सांगू शकतो की भो याची बिना गुणाकाराचे बी होऊ शकतं. जसं की आपण याला मोजून शकतो याचा आयत काढलो समजून घ्या. लांबी काढली मीने 4 सेंटीमीटर रुंदी काढली 2 सेंटीमीटर तर या आयताचे क्षेत्रफळ किती विचारलं आपण लहान मुलांना. लहान मुलं काय करतो त्याला पाळा न असतो मग तो मोजून बी सांगू शकतो की याला असं आहे. तर तो मोजतो 1 2 3 4 5 5 6 7 8 तर याच्या मुलांना 8 आहे हा त्याला समजतो की याला 8 क्षेत्रफळ आहे. तसेच या त्या मुलांना चौरस काढलं समजून घ्या. आता हा चौरस त्रिकोण चौरस काढला समजून घ्या. आता मी 3 सेंटीमीटरचा चौरस काढला चौरसाची चार क्षेत्रफळ चौरसाचे लांबी चारही लांबी समान असतात आणि चौरसाचे चारही कोण काटकोण असतात आणि याचे क्षेत्रफळ 9 म्हणजे 9 9 3 3 9 होतात. तसेच याचे क्षेत्रफळ 9 असतं